नमस्कार. आज माघ शुक्ल द्वितीय शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. राज्यातील अन्न सुरक्षा योजनेचा नवी मुंबईत शुभारंभ. 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेला आयुषला पुन्हा त्याच्या आईच्या ताब्यात देण्यास ठाणे ग्रामीण पोलिसांना यश. आणि सुप्रसिद्ध तबलावादक मुकुंदराज देव यांच्या रिदम फॅन्टसी या अल्बमचं दिलशाद खान यांच्या हस्ते प्रकाशन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. राज्यामध्ये अन्न सुरक्षा योजना सुरू झाल्यानं खऱ्या अर्थानं गरिबी आणि उपासमारी हटवण्याचं काम सुरू झालंय. या योजनेमुळं आता कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येणार नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय. राज्यातील अन्न सुरक्षा योजनेचा शुभारंभ ऐरोली इथं झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील जवळपास 30 सदस्य उपस्थित होते. गेल्या 15 वर्षात राज्यात आघाडी सरकारमुळं गुणात्मक बदल झालाय. अन्न, निवारा, आरोग्य, वीज, सिंचन, औद्योगिकरण अशा विविध क्षेत्रात राज्यानं सातत्यानं प्रगती केली आहे. अन्न सुरक्षा योजना राज्यात जोमानं राबवून दारिद्र्य निर्मूलन, कुपोषण हद्दपार केलं जाईल यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. उपेक्षितांना लाभ देणारी जगातली ही सर्वात मोठी योजना असून सामान्य माणसाच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी शासनानं उचलली आहे. देशातील अन्न, धान्य या उत्पादनातील वाढीमुळं ही योजना राबवणं शक्य झालंय. यासाठी दरवर्षी 1,27,000 कोटी रुपये अनुदान स्वरूपात खर्च होणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील 7 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार असून ग्रामीण भागातील 76 तर शहरी भागातील 45% लोकांना या योजनेमुळे अत्यल्प दरात अन्नधान्य मिळणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. वनजमिनीच्या नोंदीमुळं झालेल्या नुकसानाबद्दल शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओमप्रकाश शर्मा यांनी केली आहे. राज्यातील 2,57,000 हेक्टर जमीन वनजमीन असल्याचा राज्य शासनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवलाय. या निर्णयामुळं 57 वर्षांनी सर्वसामान्यांना न्याय मिळाला असला तरी या काळात जमिनीचे अनेक मूळ रहिवासी मृत्यू पावलेत. त्यांची तिसरी चौथी पिढी आज कार्यरत आहे. या अक्षम्य विलंबाची संबंधितांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे अशी मागणी शर्मा यांनी केली. महसूल खात्यानं 2005 मध्ये काही जमिनी वनजमिनी म्हणून घोषित केल्या. त्याचा फटका घोडबंदरपाडा, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार आणि जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला बसलाय. जिल्ह्यामध्ये किती जमीनधारक वनजमीनग्रस्त आहेत त्याची पाहणी आणि तपासणी करून त्यांची संख्या जाहीर करावी, तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी ओमप्रकाश शर्मा यांनी केली आहे. तारापूर अणुशक्ती केंद्राच्या उभारणीनंतर भूमिपुत्रांची झालेली वाताहात आणि अणुप्रकल्पामुळं रहिवाशांच्या आरोग्य आणि पर्यावरणावर झालेल्या परिणामांची गंभीर चिकित्सा करणारा हाय पॉवर हा लघुपट अमेरिकेमध्ये झळकणार आहे. अणुप्रकल्पामुळं होणारे फायदे किंवा तोटे यावर थेट भाष्य न करता स्थानिकांचं वस्तुस्थितीजन्य अनुभव मांडून प्रेक्षकांना निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या हाय पॉवर या लघुपटाला प्रतिष्ठेचा असा यल्लो ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. युरोपमध्ये या लघुपटाचे प्रयोग झाले, आता अमेरिकेतील विविध संस्थांमध्ये या लघुपटाचे प्रयोग होणार आहेत.
जैतापूर इथं होत असलेल्या अणुप्रकल्पाच्या विरोधातील लढाईत सक्रियपणे काम करत असलेले ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लघुपटामुळे अणुऊर्जा प्रकल्पाचे परिणाम जगाच्या व्यासपीठावर मांडले जात आहेत. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये अमेरिकेत होणाऱ्या या प्रयोगामुळे अणुऊर्जा संदर्भात जागृती होईल असा विश्वास प्रदीप इंदुलकर यांनी व्यक्त केलाय. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवरथ यात्रा पालखी सोहळ्याचं आयोजन 3 ते 7 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आलंय. या सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार संजय केळकर, आमदार भरतशेत गोगावले, राजन विचारे असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. शिवरथ यात्रेचं हे 4th वर्ष आहे. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे केलं जात आहे. 3 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावरून हा शिवरथ यात्रा पालखी सोहळा मिरवणुकीनं जुन्नर, नारायणगाव, पुणे, निजामपूर, महाड, पाचाड मार्गे रायगडाकडे रवाना होणार आहे. या दरम्यान इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, रवींद्र यादव, रोहिदास हंडे महाराज, प्रमोद मांडे, धनंजय देसाई यांची व्याख्यानं देखील होणार असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विन्नेरकर यांनी दिली. 7 तारखेला नितीन बानुगडे यांच्या व्याख्यानानं पालखी सोहळ्याचा समारोप होणार आहे. गुरुशिवाय सर्व शिक्षण हे अर्धवट असून गुरु हाच जीवनातील महत्वाचा भाग आहे असे प्रतिपादन संगीत मार्तंड दिलशाद खान यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलंय. गेल्या 2 दशकाहून अधिक काळ संगीत साधना करणाऱ्या मुकुंदराज देव यांच्या रिदम फॅन्टसी या अल्बमचं प्रकाशन दिलशाद खान यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. देव यांच्या या अल्बममध्ये चेस्ट अँड हंट, सेव्हन इन द मिस्ट, स्पाइस ऑफ लखनऊ, रेनड्रॉप्स, एनर्जी, अ व्हेकिंग आणि तरणा अशा 7 वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित बेधुंद करायला लावतील अशा रचना, नाद आणि भाव यांची तबल्यांच्या माध्यमातून गुंफलेली सुंदर माळ म्हणजेच रिदम फॅन्टसी हा अल्बम आहे. या सोहळ्याला बेगम परवीन सुलताना तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या 4 वर्षाच्या आयुषला पुन्हा त्याच्या आईच्या ताब्यात द्यायला ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आलंय. एका पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी ही माहिती दिली. 24 जानेवारीला राहत्या घरातून आयुष वर्माचं अपहरण झालं होतं. आयुषच्या आईनं याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा रोड, ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकं तयार करून तपास सुरू केला. आयुषच्या सुटकेसाठी 25 लाख रुपये खंडणी मागणारे फोन येतच होते. पोलिसांनी या फोनवर पाळत ठेवली असता हे फोन विविध पब्लिक बूथवरूनच येत असल्याचं उघड झालं. पोलिसांनी आयुषचे नातेवाईक तसंच त्यांचे मित्र मैत्रीण यांच्यावर लक्ष केंद्रित केलं. यावेळी पोलिसांना आयुषच्या आईची मैत्रीण पिंकी गुप्ता हिचा संशय आला. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून पिंकी गुप्ताला बोलतं केलं. त्यावेळी पिंकी गुप्ता, तिची बहीण किरण गुप्ता आणि त्यांचा मित्र टिंकू शहा यांनी आयुषला पळवून नेल्याचं निष्पन्न झालं. आयुष राहत असलेल्या इमारतीच्या खालूनच त्याला पळवून नेण्यात आलं होतं. पिंकी गुप्ता हिनं दुसऱ्या दिवशी आपली आई रिनी देवी गुप्ता
हिला विमानानं मुंबईला बोलवून आयुषला आईसोबत आपल्या मूळ गावी पाठवलं. दुसरीकडे टिंकू शहा याच्याकडून फोनवरून खंडणीसाठी मागणी सुरूच होती. मीरा रोड पोलिसांनी कलकत्त्याला जाऊन 225 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातून आयुषची सुरक्षितरित्या सुटका करून त्याला ताब्यात घेतलं असं ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी यावेळी सांगितलं. पोलिसांनी पिंकी किरण रिनी देवी गुप्ता आणि टिंकू सहा अशा चौघांना अटक केली आहे.